नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी उबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मी सुरू केलं आहे हुबळीकर्स मराठी चॅनल, आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे ऑलरेडी माझं चॅनल आहे शालिनी हुबळीकर. तर हुबळीकर्स मराठी चॅनल नवीन आहे, त्यामुळे तुम्ही जोपर्यंत मी सर्व धडे ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार तोपर्यंत तुम्ही शालिनी हुबळीकर चॅनलमध्ये जा. त्याच्यामध्ये सर्व धडे आणि प्रश्नांची उत्तरं मी एक्सप्लेन केलेले आहेत. तर प्लीज, हिंदीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर तिथे जा आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघू शकता, आणि अतिशय सोप्या भाषेत मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि जर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून बेल आयकन टॅप करायला विसरू नका, कारण की पुढचे आपले जे व्हिडिओ आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत. ओके, तर चला मग आज मी तुम्हाला शिकवणार आहे जनरल सायन्स स्टँडर्ड 6. तुमचा पहिला धडा आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे निसर्गापासून मिळणारी जे काही साधन संपत्ती आहे ते काय आहे? एअर म्हणजे हवा, साहजिकच, ओके ना? त्याच्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. वॉटर, पाण्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. अँड लँड, लँड म्हणजे काय? लँड म्हणजे जमीन. तर आपण जमीन आहे म्हणून जमिनीवर उठतो बसतो की आपण हवेमध्ये तरंगत असतो का? नाही ना. आपले पाय कुठे लागलेले असतात? जमिनीला टेकलेले असतात. तर जमीन, तर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड, ठीक आहे. तर ऑब्झर्व, ऑब्झर्व करा म्हणजे निरीक्षण करा. पेन्सिल घेऊन बसायचं मी जेव्हा तुम्हाला शिकवते तेव्हा, आणि जे जे काही मी अर्थ तुम्हाला सांगणार ते अर्थ अधोरेखित करायचं आणि लिहून घ्यायचं बाजूला, ठीक आहे. म्हणजे ना, जेव्हा तुम्ही धड्याचं वाचन कराल तर तुम्हाला अडचण येणार नाही आणि समजून तुम्ही वाचाल. ओके, हां. तर ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करा. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर दी क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड म्हणजे इथे बाजूला जे चित्र तुम्हाला दिसत आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा अँड आन्सर दी क्वेश्चन्स, आणि इथे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, ठीक आहे. तर प्रश्न वाचूया आपण आता. वन, वेअर डू वी सी द बर्ड्स. आता पक्षी आपल्याला कुठे दिसत आहेत? स्काय, इन द स्काय. वेअर इज द काव ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे ते चरते ना गाय, कुठे चरते ती गाय? जमिनीवरती. पक्षी कुठे उडत आहेत? हवेमध्ये उडत आहेत, आकाशात उडत आहेत. गाय कुठे ग्रेज करणे म्हणजे चरणे, कुठे चरत आहे ती? इथे जमिनीवरती चरत आहे. लोकेट द ट्रीज अँड दी रोड. आता रस्ता, रस्ता आणि ही झाडं कुठे आहेत? लँड, ओके, लँडवरती आहेत. फोर, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम. नदी कुठून आली? नदी डोंगरावरून इथे खाली आली, तर फ्रॉम दी माउंटेन. आता ह्याची प्रॉपर उत्तरं मी जेव्हा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणार ना त्यावेळी देणार, ठीक आहे. देन हाऊ डज इट फ्लो. वरून खाली वाहते ना नदी. फाईव्ह, वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन कुठे दिसत आहे आपल्याला? आभाळात दिसत आहे. सेवन, ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग. हे जे दिसते ना तुम्हाला, ह्याला म्हणतात सेल बोट, म्हणजे होडी. ज्याला असं कपडे लावलेले असतात ना ती होडी, त्याला म्हणतात सेल बोट. आता हे जे कपडे असतात ना, ते ज्या दिशेला आपल्याला होडी न्यायची असते ना, ते त्या दिशेला त्यांचं असं ते एक ठराविक दिशेमध्ये ते पडदे बांधले जातात, म्हणजे वाऱ्याच्या आधारे ते बोट पुढे जाते. ओके, जोपर्यंत मला माहिती आहे, ठीक आहे. तर कुठे फ्लोट करणे म्हणजे काय? फ्लोट करणे म्हणजे तरंगणे. पाणी, पाण्यावरती ही जी होडी आहे काय करत आहे? तरंगत आहे,
ओके ऑन द रिवर. आता इथे हे जे चित्र तुम्हाला दिसत आहेत हे चित्र बघा तुम्ही लक्षपूर्वक, ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे स्फेअर्स ऑफ द अर्थ. स्फेअर्स ऑफ द अर्थ म्हणजे स्फेअर्स ऑफ अर्थ म्हणजेच पृथ्वीची आवरणे. तर किती आवरणे आहेत पृथ्वीमध्ये? तर हे आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे दगड. पृथ्वीच्या आतमध्ये खाली काय आहेत? दगड आहेत, ठीक आहे. लिथोस्फिअर दगड, शिलावरण म्हणतात त्याला, ठीक आहे. मराठीमध्ये म्हणजे इथे खाली दगड आणि वरती माती दिसते आपल्याला. त्याच्यानंतर आहे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी, पाण्याचं थर, म्हणजे त्याला म्हणतात मराठीमध्ये जलावरण, ठीक आहे. काही शिक्षक आहेत जे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिकवत होते, पण ते आता इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना पण थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी तुम्हाला मराठीमध्ये कम्प्लीट ट्रान्सलेट करून हे सांगत आहे, ओके. तर हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. त्याच्यानंतर सगळ्यात वरती तुम्ही बघाल तर ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. हे जे काही आपल्याला दिसत आहे ते आहे वातावरण, ओके. हे एवढं समजलं तुम्हाला. तीन थर आहेत आपल्या पृथ्वीची, जे तीन आवरणे आहेत त्याच्यामधला एक आहे लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर, ठीक आहे. शिलावरण, जलावरण आणि वातावरण वरण. आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने, ठीक आहे. काय आहे ह्या नैसर्गिक संसाधनामध्ये ते आपण बघूया. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. आता बघा, यू कॅन सी दॅट सम थिंग्स. आता जे आपण चित्रामध्ये पाहिलं त्याच्यामध्ये काही वस्तू जे आहेत ते पाण्यात आहेत, काही जे आपल्याला दिसते ते जमिनीवरती दिसत आहेत आणि काही आपल्याला आभाळ दिसत आहे. तर त्याला आपण कसं म्हटलं? पिक्चर आर इन वॉटर, पाण्यात. सम ऑन लँड, काही जमिनीवरती आहेत. अँड सम इन द स्काय, काही आभाळामध्ये आपल्याला दिसत आहेत. दॅट इज इन द एअर म्हणजेच कुठे आहेत ते? आभाळामध्ये जे दिसते आपल्याला ते हवेमध्ये आहे, ठीक आहे. दस ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. दस ऑल द थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी ह्या अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी काय आहेत? संबंधित आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. अधोरेखित करा हे वाक्य. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अर्थ ॲटमॉस्फिअर कशाला म्हणतात, ठीक आहे. तर एअर, वॉटर अँड लँड हे त्याचं उत्तर आहे. किंवा रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे बरोबर डोक्यात ठेवायचं. हायड्रोस्फिअर अच्छा सॉरी, हे कसं आहे? ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी. हे विचारलं जाणार ना परीक्षेमध्ये तुम्हाला, आणि मी आता जे ह्याच्या आधी बोलले आहे ना ते सुद्धा विचारलं जाणार, आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा विचारलं जाणार तुम्हाला, ठीक आहे. वॉटर म्हणजे कोणतं स्फिअर, हायड्रोस्फिअर हे लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. अँड लिथोस्फिअर, लिथोस्फिअर म्हणजे जमीन, ठीक आहे. समजलं ना तुम्हाला? तर एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर, हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर, लँड म्हणजेच लिथोस्फिअर रिस्पेक्टिवली. मोर ओवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज थ्री स्फिअर्स ऑफ द अर्थ. म्हणजेच एकंदरीत काय आहे,
तर वेगवेगळ्या प्रकारचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते लोक या ठिकाणी राहतात. ओके, हे जे तीन स्फेअर आहेत तिथे ते राहतात. लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. आता मासे हवेमध्ये उडतात का? बघितलं का तुम्ही मासे हवेत उडताना? नाही ना. तर मासे कुठे राहतात? पाण्यात राहतात. राहतात ना पाण्यामध्ये, कासव मासे वगैरे, तर ते पाण्यात राहतात. पक्षी कुठे उडतात? पक्षी हवेमध्ये उडतात, हो की नाही, वरती. तर ते पण जीव आहे. मासे हे सुद्धा जीव आहेत. आणि आपण माणसे, जनावरे, जे काही आहे, सूक्ष्म जीवांपासून ते मोठ्यात मोठ्या जीवापर्यंत सगळे जेवढे सजीव आहेत ह्या जगामध्ये, ते सगळे सजीव जमीन, हवा आणि पाणी या तीन ठिकाणी राहतात. म्हणून त्याला म्हटलंय ऑक्युपाय करणे, म्हणजेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो. कोणते तीन आवरणे आहेत ते? ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. कळलं ना? एअर, वॉटर अँड लँड. ओके, दीज लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट्स ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. आता हे जे काही सजीव आहेत, लिव्हिंग थिंग्स जे आहेत, ते लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी अँड ॲटमॉस्फिअर म्हणजे हवा, जिथे ते लोक राहतात, ह्या तीनही भागांना मिळून आपण ऑल टुगेदर आपण म्हणतो त्याला बायोस्फिअर. ठीक आहे. तर हे जे काही सजीव आहेत त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. बायोस्फिअर म्हणजेच जीवावरण. ठीक आहे. जिकडे सजीव राहतात. बायोलॉजी आहे ना तुम्हाला, बायोलॉजीमध्ये तुम्हाला ना सजीवांचा अभ्यास केला जातो बायोलॉजीमध्ये, तर त्याला म्हणतात जीवावरण. लक्षात ठेवा. दीज स्फेअर्स हॅव फॉर्म्ड ऑन दी अर्थ नॅचरली. आणि हे जे काही तीनही आवरणे आहेत, दीज स्फिअर्स हॅव फॉर्म्ड म्हणजे हे जे आवरणे आहेत ती नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहेत. फॉर्म्ड म्हणजे तयार होणे. ऑन दी अर्थ नॅचरली, नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या. ठीक आहे. वी हॅव लर्न्ड ऑल दीज इन दी प्रिवियस स्टँडर्ड्स. तर वी हॅव लर्न्ड ऑल दीज इन दी प्रिवियस स्टँडर्ड्स म्हणजे हे आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. प्रिवियस स्टँडर्ड म्हणजे मागील इयत्तेत हे सगळे आपण लर्न केलेलं आहे म्हणजे शिकलेलो आहोत. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स दी अर्थ. आता द ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली, वातावरणाचाच म्हणजेच कशाचा थर आहे? हवेचा थर आहे. पृथ्वीच्या सभोवताली सराउंड, पृथ्वी कशाने काय म्हणतात त्याला, सराउंडिंग आहे त्याचा जो थर, हवेचा थर आहे त्याने ती व्यापलेली आहे, थर आहे त्याच्यामध्ये हवेचा थर. लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स दी अर्थ म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचाच म्हणजे काय आहे, हवेचा थर आहे. द सर्फेस ऑफ द अर्थ कंप्राइजेस वॉटर अँड लँड दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पाणी आणि जमीन म्हणजेच
जलावरण आणि शिलावरणाने तो बनलेला आहे. ठीक आहे. द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस म्हणजे पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा. कंप्राइजेस, कंप्राइजेस म्हणजे काय झालेला आहे तो बनलेला आहे. ठीक आहे. वॉटर अँड लँड कशापासून बनलेला आहे, पाणी आणि जमिनीपासून बनलेला आहे. दॅट इज पाणी म्हणजे दी हायड्रोस्फेअर. आत्तापर्यंत तुमच्या डोक्यात ते फिक्स झालं पाहिजे, पाणी म्हणजे हायड्रोस्फिअर आणि लँड जमीन म्हणजे लिथोस्फिअर. ऑफ दीज दी हायड्रोस्फिअर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन दी लिथोस्फिअर. म्हणजेच हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी जे आहे त्याने जास्तीत जास्त जमीन व्यापलेली आहे. ऑफ दीज त्यापैकी जे हायड्रोस्फिअर आहे, पाणी जे आहे, ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन दी लिथोस्फिअर. शिलावरणापेक्षा खूप जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीचा सगळ्यात जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. फिगर 1.2 शोज द प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन दी अर्थ सरफेस. आता 1.2 हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे, हे चित्र खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. तर त्याला इम्पॉर्टंट लिहा आणि ही आकृती काढून बघायची. ठीक आहे. असं बघायला तुम्हाला खूप सोपं वाटतंय पण ते काढताना ना खूप डोकं लावावं लागतं, त्यामुळे एकदा काढून बघा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की कशाप्रकारे त्याची आकृती काढायची आहे म्हणून. ठीक आहे. प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. आता इथे जी पृथ्वी दाखवलेली आहे तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये 71% पाणी आहे. समुद्र आहे ना आपल्या पृथ्वीवरती, किती मोठा आहे ते समुद्र, हो की नाही. आणि एवढी जमीन आहे आपल्या, 29% इथे काय आहे, जमीन आहे. पृथ्वीवरती 29% जमीन आहे आणि 71% काय आहे, पाणी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती जास्त प्रमाणामध्ये पाणी पृथ्वीवरती आहे आणि किती कमी प्रमाणामध्ये जमीन आहे. आणि हे जे वरती चित्र दिलेलं तुम्हाला पृथ्वी समजण्यासाठी म्हणून पृथ्वीचं चित्र दिलेलं आहे. एकदा आपण हे पण वाचून बघूया. एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन दी अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. आता नैसर्गिक संसाधने कशास म्हणतात, खूप महत्त्वाचं आहे हे, इम्पॉर्टंट लिहून ठेवा आणि हे तुम्हाला पूर्ण पाठच करायचं आहे समजून घेऊन. ठीक आहे. एअर म्हणजे हवा, वातावरण, वॉटर पाणी अँड लँड आर द फॅक्टर्स. हे काय आहेत मूलभूत, हे काय आहेत घटक आहेत. फॅक्टर्स म्हणजे काय, घटक. तर हे घटक जे आहेत इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड. हे जे एवढे सजीव आहेत, आता आपण सजीव आहोत की नाही, तर आपल्याला जगण्यासाठी हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीत टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एअर, वॉटर अँड लँड खूप महत्त्वाचे घटक आहेत, खूप महत्त्वाचे घटक आहेत. ठीक आहे. फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आता आपण खातो नुसतं हवा, पाणी आणि ह्याच्याने आपण जगू शकतो का, नाही. आपल्याला खायला अन्न, पाणी वगैरे जे काही लागतं ते कुठून भेटतं आपल्याला, इकडनंच भेटतं. ओके. तर दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस, त्याला नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. ठीक आहे. नाव वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कॉम्पोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. आता वी ऑल्सो टूक अपॉन दीज नॅचरल कॉम्पोनंट्स. आता हे जे काही नैसर्गिक घटक आहेत, ठीक आहे, हे जे काही संसाधने आहेत इन सॉलिड, सॉलिड म्हणजे
काय म्हणतात त्याला, घट्ट असते ना ते ज्याला आपण शिवतो वगैरे, घट्ट कडक असं, कळलं? त्याला म्हणतात सॉलिड. आता प्रॉपर मराठी वर्ड त्याला आहे स्थायू. ठीक आहे, प्रॉपर मराठी वर्ड आहे त्याला स्थायू. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे जल, पाणी. ठीक आहे, द्रव असतं ना ते, लिक्विड. अँड गॅसियस, गॅसियस म्हणजे वायू. ठीक आहे, तर दीज नॅचरल कॉम्पोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. तर हे काय आहेत, आपली संसाधने म्हणून आपण पाहतो. ठीक आहे, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे जल आणि गॅसियस म्हणजे वायू. इन अदर वर्ड्स, वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स. आणि दुसऱ्या जर शब्दात सांगायचं असेल तर काय आहे, हे जे काही आहे ते आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा उपयोग करतो. म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. रिक्वायरमेंट्स म्हणजे आपल्या गरजा. ठीक आहे, फुलफिल करणे म्हणजे पूर्ण करणे. ठीक आहे, आता चायनीज भेळ खायची इच्छा झाली, मम्मी बोलली चल रे बाळा खा चायनीज भेळ, मग तुमचं काय झालं, चायनीज भेळ खायचं जे फुलफिलमेंट होतं ते तुम्हाला भेटलं, समाधान झालं खाल्ल्याबरोबर, कळलं ना? तर त्याला म्हणतात फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स, म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करणे किंवा पुरवणे. इन अदर वर्ड्स, वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स. ओके, झालं हे. लेट अस नाऊ स्टडी ऑल दीज थ्री कॉम्पोनंट्स इन डिटेल. तर आता आपण या तीनही घटकांचा काय करूया, सविस्तर अभ्यास करूया. कोणते तीन घटक आहेत? एअर, वॉटर अँड लँड. आता त्यांना आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस रिसोर्सेस सुद्धा म्हणतो. हो की नाही? आता तर ह्या तिन्हींचा आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये काय करूया, अभ्यास करूया. आय होप तुम्हाला समजत आहे मी काय शिकवत आहे ते. समजतंय ना? हा, मग लाईक दिलं नाही अजून तुम्ही लोकांनी, तर लगेच लाईक करा आत्ताच्या आत्ता. पुढचे व्हिडिओ बघायचे आहेत ना तुम्हाला, हा मला लाईक जास्त द्यायचं मला. कॅन यू रिकॉल व्हॉट आर दी फाईव्ह लेयर्स ऑफ दी ॲटमॉस्फिअर, वातावरणाचे पाच थर कोणते? आता आपण सगळ्यात आधी अभ्यास करणार आहोत एअर. एअर म्हणजे हवा. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड दी अर्थ कंटेन्स. आता आपल्या वातावरणातील हवेमध्ये कोणकोणते घटक असतात? ओके, पृथ्वी भोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये काय असतं? तर ते आहे नायट्रोजन, ऑक्सिजन. हे स्पेलिंग्स पाठ केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड, सिक्स इनर्ट गॅसेस. सिक्स इनर्ट गॅसेस म्हणजे सहा निष्क्रिय वायू आहेत ते. ठीक आहे, इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू. देन आहे नायट्रोजन डायऑक्साईड, ही नावं आहेत. आता नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे काय? आता तुम्ही, तुमचं नाव आहे अमर, तर अमर म्हणजे काय असं जर तुम्ही तुमच्याच नावाचा अर्थ विचारला तर त्याला काहीही हे नाही. असतात नावाला अर्थ, पण समजून घ्या मी काय उदाहरण देते तुम्हाला. त्याच्यानंतर आहे सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीकण. ठीक आहे, डस्ट पार्टिकल, डस्ट म्हणजे धूळ. ओके, पार्टिकल्स म्हणजे त्याचे कण. डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुली कण. तर या सर्वांचा समावेश होतो. पृथ्वीच्या भोवताली जी हवा आहे त्या हवेमध्ये काय काय आहेत? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, सिक्स इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. खूप महत्त्वाचं आहे हे, पाठ करून ठेवा. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ दी टोटल मास ऑफ गॅसेस इन दी एअर. आता
ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर. तपांबरामध्ये काय असतं? ट्रोपोस्फिअरला तपांबर म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय आहे? तर 80% वायू आहे. काय आहे त्याच्यामध्ये? 80% टोटल मास ऑफ गॅसेस इन दी एअर. ओके, तर त्याच्यामध्ये 80% वायू असतात. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. ठीक आहे. तर वाईल दिस प्रोपोर्शन इज अबाउट 19% इन दी स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअर म्हणजे, तर वाईल दिस प्रोपोर्शन इज अबाउट 19% इन दी स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. स्थितांबरामध्ये हे हवेचं प्रमाण किती असतं? तर 19% असतं. ठीक आहे. फर्दर इन दी मिसोस्फिअर अँड आयनोस्फिअर. मिसोस्फिअर म्हणजे दलांबर म्हणतात त्याला. दलांबर म्हणजे मिसोस्फिअर. स्पेलिंग्स पाठ केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही, त्यामुळे स्पेलिंग सगळे पाठ करून ठेवा. लिहून लिहून काढा 10-10 वेळा. ठीक आहे. अँड आयनोस्फिअर. आयनोस्फिअर म्हणजे आयनांबर. आयनांबर. ठीक आहे. द प्रोपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. तर जसं जसं तुम्ही मिसोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये जात जाल, तसं तसं वातावरणातील हवेचे जे प्रमाण असते गोज ऑन डिक्रीजिंग. डिक्रीज होणे म्हणजे कमी कमी होत जाणे. ठीक आहे. डिक्रीज होणे म्हणजे कमी होणे. गॅसेस आर नॉट फाउंड इन दी एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात, एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. तर बाह्यांबरमध्ये तुम्ही गेलात तर हळूहळू काय होत जातं? तिकडे वायू आढळत नाही. बाह्यांबर. एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. तर जसजसे तुम्ही वर वर जात जाणार तिकडे तुम्हाला वायू आढळणार नाही. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. आता आपल्याला हे कळलं ना की हवा आहे ते फक्त नुसती एकच हवा नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वायू मिक्स आहेत, जे आपण आत्ताच बघितलं ना, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धुळीकण, ह्यांचाही समावेश हवेमध्ये असतो. अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आणि वायू जे आहे ना, तर आता आपल्या काय लक्षात आलं की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे काय आहे? ते आहे एअर. एअर म्हणजे हवा. ओके. बिसाइड दीज गॅसेस एअर ऑल्सो कंटेन वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. आणि त्या व्यतिरिक्त वायूच्याच बरोबर त्याच्यामध्ये काय असतात? धूलिकण. डस्ट पार्टिकल्स म्हणजे धूलिकण. कंटेन्स वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. ठीक आहे. वायूमध्ये काय असतं? पाण्याची वाफ आणि अँड डस्ट पार्टिकल्स. डस्ट पार्टिकल्स म्हणजे धूलिकण. पाण्याची वाफ आणि डस्ट पार्टिकल्स म्हणजेच धूलिकण.
धूलिकण. द अमाउंट ऑफ द गैसेस इन द एयर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस एंड डिक्रीजिंग एज वी गो हायर एंड हायर फ्रॉम द सरफेस. द अमाउंट ऑफ द गैसेस म्हणजे हवेतील वायूचं जे प्रमाण असतं इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर द सरफेस. सरफेस म्हणजे भूपृष्ठाच्या जवळ. भूपृष्ठाच्या जवळ हवेतील वायूंचे प्रमाण हे जे असते ते जास्त असते. ओके. अँड ग्रेटेस्ट म्हणजे जास्त असते. अँड डिक्रीजेस एज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. आता भूपृष्ठापासून जेव्हा आपण भूपृष्ठात आहोत तिकडे हवेचा थर आपल्याला जास्त मिळणार, ग्रेटेस्ट मिळणार, ठीक आहे. पण आपण भूपृष्ठावरून जसजसे वर 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 जात जाणार तर काय होतं, हवेचं प्रमाण हे जे आहे ते कमी 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 होत जातं. अजून वर गेलं तर मग तिकडे तुम्हाला हवा भेटणार नाही. आता म्हणून बघा, हे माउंट एव्हरेस्ट वगैरे चढतात ना लोक, मोठे मोठे डोंगर पर्वत चढणारे जे लोक आहेत ते लोक आपल्याबरोबर ऑक्सिजन मास्क घेऊन जातात. का? कारण की ते जसजसे वर वर चढत जाणार तर त्या लोकांना तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत जातं, तर त्यावेळी त्या लोकांना ऑक्सिजन लावावं लागतं, ठीक आहे. दॅट इज एअर बिकम्स रेअरर अँड हायर अल्टिट्यूड्स. म्हणजेच काय, तिथे जे हवा आहे खूप कमी कमी रेअर होणे. जसजसं वर जाणार तुम्ही, वरच्या थरापर्यंत जाणार तुम्ही, तसं तसं हवा हे कसं काय हो जातं, रेअर हो जातं. रेअर हो जाणे म्हणजे कमी कमी होत जाणे. द प्रपोर्शन ऑफ द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. द प्रपोर्शन म्हणजे हवेतील जे काही घटकांचे प्रमाण व काही उपयोग इथे आपल्याला खाली पुढील प्रमाणे दिलेले आहेत. कन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, प्रपोर्शन्स म्हणजे प्रमाण. ओके. तर त्यांचे काय उपयोग आहेत तर ते इथे आपल्याला खाली दिलेलं आहे. आता इथे बघा, ह्या आकृतीमध्ये ना तुम्हाला काय दाखवलेलं आहे, प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. तर वातावरणामध्ये हवेतील घटकांचे प्रमाण कसे आहेत ते दाखवले आपल्याला. तर सगळ्यात जास्त प्रमाण 78% जे आहे ते आहे नायट्रोजन, ठीक आहे. 21% आहे ऑक्सिजन. आर्गन जे आहे, आर्गॉन जे आहे ते आहे 0.9%. अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर 0.07%, म्हणजे इतर वायू जे आहेत ना ते. कार्बन डायऑक्साईड किती आहे 0.03%, ठीक आहे. हे कार्बन डायऑक्साईड वायू आहे. आकृती आली आणि तुम्हाला फक्त किती प्रमाणात कोणते वायू आहे ते लिहायला आलं परीक्षेमध्ये, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला आकृती वगैरे देतात ना, तुम्हाला आकृती लक्षात असते तुमच्या, पण हे नाव काय आहे आकृतीचं ते तुम्ही नाही बघत. तर आकृतीचं नाव बघून नंतर आकृती काढायची, आकृतीचं नावसुद्धा लिहायचं, अशा चुका खूप विद्यार्थी करतात. त्यामुळे त्या लोकांचे ना 3 आणि 4-5 मार्क्स जातात थोड्या थोड्या चुकांच्यामुळे. आता आपण बघूया, हे खूप महत्त्वाचं आहे हा. तुम्हाला कोणत्याही प्रकारे विचारतील, दोन दोन नावे लिहामध्ये विचारतील, काही वाक्य लिहा ह्याच्यामध्ये विचारतील, राईट फ्यू वर्ड्समध्ये विचारतील, किंवा त्यांचे उपयोग विचारतील, काहीही प्रश्न विचारू शकतात ह्याच्यावरून. तर हा पूर्णच खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर म्हणजे हवेतील वायूंचा काही उपयोग. गॅसेस म्हणजे वायू, एअर म्हणजे हवा, लक्षात घ्या. गॅसेस म्हणजे काय, वायू. एअर म्हणजे हवा. आता सगळ्यात आधी आपण घेऊया नायट्रोजन. हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. नायट्रोजनने काय होतं, जे आपण सजीव लोक आहोत ना, आपल्याला प्रोटीन मिळण्यास खूपच ते मदत करते, ठीक आहे. नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास
मदत करतो. मी तुम्हाला बोलले आहे ना लिविंग थिंग्स म्हणजे सजीव, तर नायट्रोजन सजीवांना प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करतो, आवश्यक ते प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करतो. इट इज यूजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. इट इज यूजफुल आणि हे काय अजून कशासाठी याचा आपण उपयोग करतो, तर इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनिया वायू आहे ना, त्याचं उत्पादन त्याची निर्मिती करण्यासाठी आपण नायट्रोजनचा उपयोग करतो. अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. एअरटाईट म्हणजे हवाबंद. आता तुम्ही बघा मार्केटमध्ये गेला तर हल्ली कसं रसगुल्ले हवाबंद डब्यामध्ये भेटतात, गुलाबजामून हवाबंद डब्यामध्ये भेटतात, लोणचं जे आहे ते हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भेटतं, ओके ने. असे कितीतरी पदार्थ आहेत आपल्याला जे हवाबंद डब्यामध्ये भेटतात. तर त्या एअरटाईट पॅकेजिंगचे जे काही प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये ते वस्तू जे आहेत त्याच्यामधले खराब न होण्यासाठी ह्याचा उपयोग करतात, ठीक आहे. अमोनिया निर्मितीसाठी तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. लक्षात आलं ना तुम्हाला आता नायट्रोजनचा उपयोग? ह्याला मी ना थोडं झूमच करते म्हणजे व्यवस्थित. आणि धडे वाचायला शिका हा तुम्ही, वाचन केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही, काहीही समजणार नाही, लक्षात घ्या. आता मी हे फक्त वाचून दाखवतो तुम्हाला. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज यूजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स, ठीक आहे. हे झालं नायट्रोजन. आता आपण बघूया ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू म्हणतो ना आपण, ज्याला ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतो, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. रेस्पिरेशनचा अर्थ असतो श्वासोच्छ्वास. तर नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे परत काय, सजीव. सजीवांना श्वासोच्छ्वास करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, ऑक्सिजनची आवश्यकता असते, नाहीतर आपण जगू शकणार नाही. अँड फॉर कंबशन, आणि कशासाठी उपयोगी असतं ते, कंबशन म्हणजे ज्वलनासाठी. कंबशन म्हणजे ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनचा उपयोग होतो. मी ज्वलन लिहिते हा फक्त, ज्वलनसाठी सुद्धा ऑक्सिजनची आपल्याला गरज असते. आता आहे कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग, आपले हे जे प्लांट्स आहेत ना झाडं, ही झाडं स्वतःचा अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करतात. यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे अग्निशामक नळकांड्या असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. आता फायर एक्सटिंग्विशर म्हणजे बघा, बिल्डिंगमध्ये, दुकानांमध्ये, घरांमध्ये कितीतरी ठिकाणी ते ठेवलेलं असतं. अचानक जर आग बीग लागली तर त्याचा उपयोग करून आग विझवण्यात येते, ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. त्याच्यानंतर आहे आर्गॉन. आर्गॉन यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे विजेचे जे बल्ब असतात त्याच्यामध्ये आर्गॉनचा वापर करतात. हेलियम. हेलियम यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. हेलियमचा वापर कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये ह्याचा वापर केला जातो. हेलियमचा वापर यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर, कमी तापमान मिळवण्यासाठी, आणि ऑल्सो इन जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. तर
विमानामध्ये विमान पंख्यांच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये सुद्धा हेलियमचा वापर केला जातो. नियॉन यूज्ड इन डेकोरेटिव लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईट्स. आता नियॉन बघा ना तुम्ही, ते घड्याळ पण भेटतात आपल्याला, ते चमकतात ना अंधारामध्ये, ते जाहिरातीसाठींच्या म्हणजेच डेकोरेटिव लाईट्स म्हणजे रस्त्यावर दिव्यांसाठी, स्ट्रीट लाईट्स रस्त्यावरती दिव्यांसाठी, आणि डेकोरेटिव लाईट्स ते डिझाईन करतात ना, ते डिझाईन करण्यासाठी, त्या लाईटिंग डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा नियॉनचा उपयोग केला जातो. क्रिप्टन यूज्ड इन फ्लुरोसेंट ट्यूब्स. क्रिप्टन जो आहे फ्लुरोसेंट पाईपमध्ये त्याचा उपयोग केला जातो. फ्लुरोसेंट ट्यूब म्हणजे पाईप, ट्यूब्स म्हणजे काय, पाईप. झेनन यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. आता झेनॉनचा जो उपयोग आहे तो फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो. आता बघा, आधी आता तुमचे कसे फोटो काढतात, आय थिंक ते फ्लॅशवालेच आहेत फोटो. स्टुडिओमध्ये जातात ना तुम्ही फोटो काढायला, मग ते फोटो काढताना एक फ्लॅश येतो, त्याच्यासाठी झेनॉनचा उपयोग केला जातो. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व करणे म्हणजे मी आधीच बोलली आहे तुम्हाला, निरीक्षण करणे. आणि डिस्कस करणे म्हणजे चर्चा करणे, बघा आणि चर्चा करा. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द थ्री पिक्चर्स बिलो. ह्यात सिमिलॅरिटी म्हणजे काय, सिमिलॅरिटी म्हणजे समानता. खाली जे चित्र तुम्हाला दिलेले आहे त्या चित्रांमध्ये काय समानता तुम्हाला आढळत आहे, तर इथे बघा, इथे कारखान्यांचं धूर दिसतंय आपल्याला, इथे एअर पॉल्युशन, गाड्यांच्या मागून बघा धूर येतंय, ते ह्या गाड्या आहेत, गाड्यांच्या मागचं धूर आहे, हे कारखान्याचं धूर आहे, हे गाड्यांच्या मागचं धूर आहे, आणि हे आगीचं धूर आहे, ठीक आहे. तर एकंदरीत आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिसत आहे, तर एअर पॉल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण, ठीक आहे. पॉल्युशन म्हणजे काय, प्रदूषण म्हणजे हवा दूषित होणे, हवा वाईट होणे, हवा श्वास घेण्याचा लायक न राहणे, त्याच्यामध्ये अनेक घातक, हवेमध्ये अनेक घातक धूळीकण वायू हे सगळे धूरबीर होणे, त्याला म्हणतात हवेचे प्रदूषण, एअर पॉल्युशन म्हणतात त्याला. काय म्हणतात, एअर पॉल्युशन. पॉल्युशन म्हणजे प्रदूषण. आता ऑल द अबाउट पिक्चर्स शो लार्ज स्केल एमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. आता वरील चित्र, ऑल द अबाउ पिक्चर्स, अबाउ पिक्चर्स म्हणजे वरील चित्रांमध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर धुराचं उत्सर्जन दिसत आहे. एमिशन स्केल एमिशन ऑफ स्मोक. स्मोक म्हणजे काय, स्मोक म्हणजे धूर, तर धुराचं उत्सर्जन आपल्याला दिसत आहे थ्रू डिफरंट एजन्सीज, म्हणजे वेगवेगळी साधनं आपल्याला दिसत आहे की ज्या माध्यमातून धुराचं प्रदूषण होत आहे, वायू प्रदूषण होत आहे. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ दी ॲटमॉस्फिअर. तर हे जे धूर आहे ते डायरेक्टली मिक्सेस विथ दी ॲटमॉस्फिअर, तर ते डायरेक्टली कुठे मिक्स होतं, ते मिसळतो हवेत, मिसळतो वातावरणातील हवेमध्ये तो मिसळतो. डिस्टर्बिंग दी बॅलेन्स बिटवीन दी कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि त्यामुळे काय होतं, हवेतील घटकांचा जो समतोल असतो ना, बॅलेन्स म्हणजे काय, समतोल जो आहे, कन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, काय करतो तो डिस्टर्ब करतो म्हणजे तो बिघडवतो त्याला, ठीक आहे. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ दी ॲटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलेन्स बिटवीन दी कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. दिस इज कॉल्ड एअर पॉल्युशन. ह्यालाच म्हणतात एअर पॉल्युशन. तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, तर हे व्यवस्थित पाठ करून ठेवा. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स. आता हार्मफुल गॅसेस, हार्मफुल म्हणजे काय, हार्मफुल म्हणजे धोकादायक, ठीक आहे, जे आपल्यासाठी घातक, घातकही म्हणू शकता, आपल्या शरीरासाठी धोकादायक
असेही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर हार्मफुल गॅसेस म्हणजे घातक वायू जे आहेत आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. तर ते कशामधून येतं? इंधनांच्या ज्वलनातून येतं. कंबशन म्हणजे ज्वलन. कोणाचं? फ्युएल्स म्हणजे काय? फ्युएल्स म्हणजे इंधन. इंधनांच्या ज्वलनातून ते येतं इन व्हेकल्स. व्हेकल्समध्ये म्हणजेच वाहनांमध्ये. ठीक आहे. अँड इन बिग इंडस्ट्रीज. बिग इंडस्ट्रीज बिग इथे मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये बघितलं ना तुम्ही असं धूर बाहेर येतं. तर ते असं धूर असतं का? ते नाही. ते खूप घातक असतं आपल्या शरीरासाठी. अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. आणि अँड ऑल्सो म्हणजेच थ्रू इनकम्प्लीट कंबशन म्हणजे अर्ध जळलेले, अर्धवट जळलेले जे असतात काय, तर कोळसा, लाकूड आणि कोळसा हे जे अर्धवट जळलेले असतात त्याच्यामुळे सुद्धा खूप धूर प्रदूषण बाहेर पडतं. म्हणजेच इंधनांच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू. तर त्याचा परिणाम काय होतो की ॲज अ रिझल्ट, तर त्याचा परिणाम असा होतो एअर पॉल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. तर हवेचे जे प्रदूषण आहे, वायू प्रदूषण जे आहे, ते पृथ्वीवरती दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ॲज अ रिझल्ट एअर पॉल्युशन म्हणजे हवेचे जे प्रदूषण आहे इज इन्क्रीजिंग डे बाय डे. इन्क्रीज होणे म्हणजे वाढत जाणे, वाढणे. इन्क्रीज होणे म्हणजे वाढणे. डिक्रीज होणे म्हणजे काय? कमी होणे. ह्याच्या आधी मी तुम्हाला बोललेली ना, डिक्रीज होणे म्हणजे कमी होणे. हा जसं जसं आपण वर जावं तसतसं हवेचं प्रमाण डिक्रीज होत जातं म्हणजे कमी कमी होत जातं. आणि एअर पॉल्युशन काय होत आहे? इन्क्रीज होत आहे म्हणजे ते वाढत आहे. हार्मफुल सबस्टेन्सेस रिलीजेस इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. म्हणजे हार्मफुल सबस्टेन्सेस रिलीज इन द एअर कंबशन ऑफ फ्युएल्स म्हणजेच इंधनांच्या ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणकोणते आहेत. हार्मफुल सबस्टेन्सेस म्हणजे घातक घटक. रिलीज्ड म्हणजे सोडणे इन एअर, कुठे? हवेमध्ये. थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स म्हणजे इंधनांच्या ज्वलनातून. कंबशन म्हणजे ज्वलन, ऑफ फ्युएल्स म्हणजे इंधन, इंधनांच्या ज्वलनातून. ठीक आहे. तर कोणते कोणते घातक घटक हवेमध्ये सोडले जातात? तर हे आहे नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड अँड सूट. हे तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. फक्त प्रश्न समजून घ्या की इंधन ज्वलनातून कोणते घटक, कोणते हार्मफुल सबस्टेन्सेस इंधनांच्या ज्वलनामुळे हवेमध्ये सोडले जातात. तर त्याचे उत्तर हे आहे नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. ओके. नाव ओझोन लेयर. ओझोन लेयर कोणत्याही प्रकारे ह्याचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलाच जातो. तर हे ओझोन लेयर काय आहे हे तुम्ही जरा बरोबर समजून घ्या. ठीक आहे. देर इज अ लेयर ऑफ ओझोन. ओझोनला आपण लिहितो O3. लक्षात ठेवा आहे गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रेटोस्फिअर. आता स्ट्रेटोस्फिअर म्हणजेच वातावरणाच्या स्थितांबराच्या, स्थितांबर हे जे थर आहे ना, या थराच्या खालच्या भागात कोणता वायू आहे तर तो आहे, कोणता थर आहे तर तो आहे ओझोनचा थर. ठीक आहे. त्याला O3 म्हणतात. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली यूजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओझोन वायू जो आहे तो आपल्या लिव्हिंग थिंग्स जे लोक आहेत ना त्या लोकांना तो डायरेक्टली जगण्यासाठी उपयोगी नाही आहे.
ठीक आहे, आपल्याला तो डायरेक्ट उपयोगाला येत नाही, आपल्या जगण्यामध्ये त्याचा काहीही भाग नाही आहे डायरेक्टली, ठीक आहे. येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग टू हॅव दिस लेयर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड दी अर्थ. पण तरीसुद्धा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स, आपण जे सजीव आहोत आपल्यासाठी ते खूपच महत्त्वाचं आहे टू हॅव दिस लेयर ऑफ ओझोन. कशाचं लेयर, कशाचा थर खूप महत्त्वाचा आहे आपल्याला जगण्यासाठी, तर हा ओझोनचा जो थर आहे तो थर खूप महत्त्वाचा आहे ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड दी अर्थ. तर खूप उंचीवर पृथ्वीभोवती हा ओझोनचा थर आहे, ठीक आहे. म्हणजेच ओझोन म्हणजे काय, ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचा आहे, ठीक आहे. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. अधोरेखित करा, दी अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरणे हे जे सूर्यापासून येतात पृथ्वीवरती, ते लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपल्या सजीवांसाठी ते खूपच घातक असतात. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब्स दीज रेज. आणि हा जो ओझोन गॅस आहे ना तो काय करतो, हे जे अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरणे जी आहेत तो त्यांना काय करतो, शोषून घेतो, तो आपल्यापर्यंत त्यांना यायला देत नाही. पृथ्वीवर त्यांना तो एक सुरक्षित आवरण आहे, त्या ओझोन लेअर म्हणजे पृथ्वीवरचं एक सुरक्षित आवरण आहे. तर ते जे सूर्यकिरण जे आहे त्याच्यामधली जी अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरणे आहेत ती डायरेक्ट पृथ्वीवर न येता ते ओझोन लेअरमध्ये ते गाळले जाऊन मग ते जमिनीवरती येतात. त्यामुळे आपल्याला जी सूर्याची जी उष्णता असते ती आपल्या त्याच्यापासून आपलं ते संरक्षण करते, ठीक आहे. आता काय झालं आहे ना, अतिप्रदूषणामुळे काय झालं आहे, ते जे ओझोन लेअर आहे ना त्याला ते कमी कमी होत चाललं आहे, त्याचा थर कमी कमी होत चालला आहे, त्यामुळे त्याला खड्डे पडलेले आहेत. तर त्याच्यामधून जी सूर्याची किरणे येतात अतिउष्ण आहेत आता, आणि त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, त्यालाच आपण नाव दिलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, सूर्याची किरणे चटके देतात आपल्याला, ठीक आहे का. तर हे जे ओझोन लेअर आहे ते काय झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे प्रदूषणामुळे. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. तर याचाच परिणाम असा आहे की पृथ्वीवरील जे सजीव आहे ते लोक कसे आहेत, प्रोटेक्टेड आहेत, म्हणजे ते सुरक्षित आहेत. कशामुळे सुरक्षित आहोत आपण, तर या ओझोन लेअरच्या मुळे सुरक्षित आहोत. तर कशा प्रकारे सुरक्षित आहोत, आता हा आहे सूर्य, काय आहे हा सूर्य आहे, अरे हा आहे सूर्य, ठीक आहे. आणि हा आहे ओझोन लेयर, ठीक आहे. आता ही जी सूर्याची किरणे आहेत ह्या किरणांमध्ये काय असतो, अल्ट्रा वायोलेट रेज असतात जे आपल्यांसाठी खूपच हार्मफुल असतात. काय असतात लक्षात घ्या, मी हे मुद्दाम काढून दाखवते तुम्हाला विसरू नयेत म्हणून. तुम्ही हार्मफुल असतात, हार्मफुल म्हणजे घातक, धोकादायक असतात, ठीक आहे. कारण की सूर्याची किरणे डायरेक्टली जर पृथ्वीवर आली तर त्याचे जे उष्णता आहे ना ती आपण सहन नाही करू शकणार, आपण सजीव लोक त्याची उष्णतेची तीव्रता सहन करू शकणार नाही. म्हणून ते या ओझोन लेयरमधून येतात, ते गाळून
पृथ्वीवरती येतात, इकडनं ते गाळली जातात आणि मग ते कुठे येतात, पृथ्वीवरती येतात. तर आपलं संरक्षण कोण करतं, आपलं आपल्याला प्रोटेक्ट कोण करतं, तर ओझोन लेयर आपल्याला सूर्यांच्या अति नील किरणांपासून आपलं ते रक्षण करतं, आपल्याला ते प्रोटेक्ट करतं. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? आता काय झालं आहे, हे थर काय होत चाललंय, पातळ पातळ होत चाललेलं आहे. पृथ्वीवर हे जे अतिशयोक्ती प्रदूषण वगैरे जे वाढत चाललेलं आहे, त्यामुळे हे जे थर आहेत ना, ह्याला असे खड्डे पडत आहेत, असे असे होल पडत आहेत. ठीक आहे, हे ॲडिशनल नॉलेज देते मी तुम्हाला. आणि त्यामुळे काय झालं आहे, पृथ्वीवरती जे काही थोडीफार किरणे येतात, त्याच्याने आपल्याला खूप अति गरम होतं पृथ्वीवरती. समजलं ना तुम्ही? तर आता इकडे जेव्हा करोना झाला होता, करोना झाल्यामुळे सगळं बंद होतं, प्रदूषण खूप त्याच्यामध्ये कवर झालं होतं, आणि त्यामुळे हे जे ओझोन लेअरमध्ये जे ठिगळं झाले होते ते बऱ्यापैकी भरलेले आहेत, कारण की प्रदूषणच नव्हतं ना, त्यामुळे हे बऱ्यापैकी आता भरलेले आहेत. आता परत येले माझ्या मागल्या, आता परत सुरू झालं सगळं, परत प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि परत आता ओझोन लेअरचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. तर ओझोन लेअरचं महत्त्व तुम्हाला आता व्यवस्थितपणे समजलेलं आहे असं मी समजते. ठीक आहे, द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लुरोकार्बन्स यूज्ड इन एअर एअर कंडिशनर्स अँड रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ दी एअर. आता बघा, द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड. आता हे कशामुळे डिस्ट्रॉय होत चाललेलं आहे, किंवा ते काय म्हणतात त्याला, नाश, डिस्ट्रॉय होणे म्हणजे नाश, ओझोन लेअरचा नाश का होत आहे? तर केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड, हे नाव लक्षात ठेवायचं, कार्बन टेट्राक्लोराइड और दी क्लोरोफ्लुरोकार्बन्स, असं तीन भागात करा त्याला, क्लोरोफ्लुरोकार्बन्स, म्हणजे तुम्हाला स्पेलिंग्स पार्ट आपोआप होऊन जातील. ठीक आहे, मोठे स्पेलिंग असले ना की त्याचं विभाजन करून त्याला तुम्ही हे करायचं, पाठ करायचं, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. क्लोरोफ्लुरोकार्बन्स, क्लोरोफ्लुरोकार्बन्स, ठीक आहे, असं. यूज्ड इन एअर कंडिशन, आता हे जे आहे ना कार्बन टेट्राक्लोराइड आणि हे जे क्लोरोफ्लुरोकार्बन्स जे आहे, त्याचा उपयोग एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्स म्हणजे फ्रीजमध्ये केला जातो. ओके, तर ते जे असतं ते हवेमध्ये मिक्स होतं आणि त्याच्यामुळे ते हवेच्या बरोबर वर जातं आणि ते ओझोनचं लेअर कमी कमी होत जातं. द 16th of September इज सेलिब्रेटेड द ओझोन प्रोटेक्शन डे, अधोरेखित करा, हे पण खूप महत्त्वाचं आहे हा. 16th of September जो आहे सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे ऑल ओव्हर दी वर्ल्ड टू मेक एव्हरी वन अवेअर ऑफ दी इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. तर का आपण सेलिब्रेट करतो 16th September हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून? का? तर सगळ्या जगातील लोकांना त्याचं महत्त्व समजलं पाहिजे, त्याबद्दल ते जागरूक झाले पाहिजे. डू यू नो इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर, नागपूर बोर्ड्स आर डिस्प्लेड ॲट प्लेसेस ऑफ हेवी ट्रॅफिक टू शो द प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस कन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर ॲट दॅट प्लेस. ड्यू टू दीज बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. आता जे काही मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी जिकडे हेवी ट्रॅफिक असतं त्या ठिकाणी हे अशा प्रकारे बोर्ड लावलेले असतात, तर ह्या बोर्डामध्ये त्या लोकांना किती प्रदूषण चाललेलं आहे सध्या, आत्ता सुरू असलेलं जे प्रदूषण आहे, तर ते त्या लोकांना त्याचे आकडे दिसतात, त्यावरून त्यांना समजतं की किती प्रदूषण आहे सध्या आता वातावरणामध्ये.
Use your brain power. What would have happened if there were no air on the earth? जर पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? तर जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व करू ना, त्यावेळी मी ह्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देईन. ओके, एअर कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण शिकणार आहोत वॉटर. वॉटर म्हणजे पाणी, ठीक आहे? तर आता आपण शिकणार आहोत. ट्राय दिस, म्हणजे करून पहा. ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज अँड फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज्ड इन युअर हाऊस फॉर अ होल डे. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. हाऊ मच वॉटर, किती प्रमाणात पाणी यूज्ड वापरलं जातं तुमच्या घरी, अँड फॉर व्हॉट पर्पज आणि कशासाठी वापरलं जातं. ओके, इन युअर हाऊस फॉर अ होल डे, पूर्ण एका दिवसामध्ये पाण्याचा तुम्हाला किती प्रकारे वापर करता तुम्ही, ते त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर कधी तुम्ही निरीक्षण करा की दिवसभरात कशा कशासाठी तुम्ही पाण्याचा उपयोग करता. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. आता इथे बाजूला तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, हा चार्ट. तर पर्पज फॉर विच वॉटर इज यूज्ड म्हणजे पाण्याच्या वापराची कारणे, अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्सिमेटली इन लिटर्स, अंदाजे किती लिटर पाणी तुम्ही वापरलं असेल, एक बादली, 15 लिटर, 20 लिटर असं, ठीक आहे? तर बाथसाठी, ब्रशिंग टीथ, दात घासण्यासाठी, वॉशिंग क्लोथ, कपडे धुण्यासाठी, अँड युटेन्सिल्स, भांडी, युटेन्सिल्स म्हणजे भांडी घासण्यासाठी, मॉपिंग द फ्लोर, जमीन लादी पुसण्यासाठी, ड्रिंकिंग पिण्यासाठी, कुकिंग स्वयंपाकासाठी, आणि टोटल यूज ऑफ वॉटर किती पाणी वापरलं तुम्ही ते, ठीक आहे? तर अशा प्रकारे चार्ट बनवून तुम्हाला त्यांनी ते रेकॉर्ड करायला सांगितलेलं आहे, लिहून ठेवायला सांगितलेलं आहे. त्याची उत्तरं आपण प्रश्नांची उत्तरं सोडू तेव्हा घेऊ, ठीक आहे? रेकॉर्डिंग इन अ चार्ट लाईक इन वन शोन हिअर, डिस्कस दिस डेटा इन दी क्लास. आणि मग किती किती पाणी वापरलं तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करा वर्गामध्ये. डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज्ड इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन्स टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड्स. तर वर्गामध्ये ह्यावर चर्चा करा आणि मग एकूण किती पाणी तुम्ही लोकांनी वापरलं आणि एकंदरीत किती पाणी तुम्हाला रोजच्या रोज लागतं, ठीक आहे? गरज असते दिवसाला तुम्हाला, प्रत्येक एका व्यक्तीला किती पाण्याची गरज असते हे तुम्हाला समजेल, असं तुम्ही चर्चा करून ते समजून घ्या. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. तर तुम्हा वरील कृतीवरून तुम्हाला असं लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्या सर्वांना जवळजवळ इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य आहे. ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाउट वॉटर. एक दिवसही पाण्याशिवाय काढणं आपल्याला अशक्य आहे. विदाउट वॉटर म्हणजे पाण्याशिवाय, सिंगल डे म्हणजे एकही दिवस, ठीक आहे? वी नीड टू ड्रिंक 3 to 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे. तर आपल्याला रोज जवळजवळ 3 to 4 liters पाणी लागते. कशासाठी? पिण्यासाठी, ड्रिंकिंगसाठी. ड्रिंक करणे म्हणजे पिणे. सो दॅट ऑल अवर बॉडीली फंक्शन्स रन स्मूथली. जर आपण एवढं पाणी प्यायलो तरच आपलं जे शरीराचं जे कार्य आहे ते व्यवस्थितपणे चालतं. आता आपलं शरीरसुद्धा 70% पाण्याने भरलेलं आहे, ठीक आहे? आणि काही लोक ना पाणीच खूप कमी पितात आणि तुम्ही मुलंसुद्धा ना खूप कमी पाणी पिता, त्यामुळे तुम्हाला ना थकवा वगैरे जाणवतो. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं, तर तुम्ही पाणी नाही दिलं त्याला तर ते शरीर काम कसं करणार ना? त्याच्यामधले जे पाणी हे जे आहे त्या शरीराचं चलनवलन व्यवस्थित करते, शरीरामध्ये रक्ताचं सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं त्याला पाणी भेटलं तर. जर तुम्ही पाणीच दिलं नाही मग तुम्ही सारखे सारखे आजारी पडत राहता, असं होतं ते. म्हणून ना पाणी दिवसातून 3 to 4 liters प्यायलाच पाहिजे, ठीक आहे?
Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. Other living things. आता आपण माणसं आहोत, आपण आपलाच विचार करतोय फक्त, पण ह्या पृथ्वीवरती अजूनही लिव्हिंग थिंग्स आहेत ना, सजीव आहेत ना. चिमणी आहे, मुंगी आहे, कबूतर आहेत, आणि जनावरे आहेत, माकड, कोल्हा, वाघ, सिंह, हत्ती आहेत की नाही. तर ह्या लोकांना आपण पाणी पाहिजे की नाही, की नुसतं आपण माणसांनीच पाणी प्यायलं तर झालं असं आहे का, नाही हो की नाही. तर अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर म्हणजे गरज असते वॉटर, ऑल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड, जेवढं त्यांना पाण्याची गरज आहे ते त्यांना लागतं. मे वरी अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर बॉडी, त्या लोकांचं जसं शरीर असतं त्याप्रकारे त्या लोकांना पाण्याची आवश्यकता असते. आता मुंगी किती पाणी पित असणार, हां कधी विचार केला का तुम्ही? आता तुम्ही मुंगीला सांगितलं हत्ती एवढं पाणी पी, ती पिऊ शकणार आहे का? आहेच ती केवडीशी एवढीशीच आहे हो की नाही. हत्तीला सांगितलं मुंगी एवढंच पाणी पिया तू, नको पिऊ जास्त पाणी, चालणार आहे का ते? त्याला कुठे लागणार पण नाही त्याच्या शरीराला, ठीक आहे. तर जसं लिव्हिंग थिंग्सचं शरीर यष्टी आहे त्याप्रकारे ते लोक पाणी पितात, समजलं ना तुम्हाला? शाबाश, हुशार आहात तुम्ही खूप. तर जसं जसं शरीर तसं ते पाणी पिणार. दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट, एकंदरीत काय, पाणी हे खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं आहे. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म्ड. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर, हायड्रोजन वायू जे असतं बर्न होणे म्हणजे जळणे, ओके, ज्वलन होणे. तर हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो कोणाशी संयोग, कंबाइन्स म्हणजे संयोग पावणे विथ ऑक्सिजन, कशाचे संयोग पावतो तो ऑक्सिजनची संयोग पावतो. अँड वॉटर इज फॉर्म्ड, आणि त्यामुळे काय होतो, पाणी तयार होते. या संयोगातून काय तयार होते, पाण्याची निर्मिती होते. वी हॅव लर्न्ड अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन द प्रिवियस स्टँडर्ड. आता पाण्याची काही वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची काही वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, ह्यांचा अभ्यास आपण गेल्या वर्षी किंवा गेल्या इयत्तेत केलेला आहे, ठीक आहे. प्रिवियस स्टँडर्ड म्हणजे पाचवीमध्ये तुम्ही त्यांचा अभ्यास केलेला आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. आता इथे बघा, सीज अँड ओशियन्स, सीज म्हणजे समुद्र आणि ओशियन म्हणजे काय, महासागर. सी म्हणजे काय, समुद्र, आणि ओशियन म्हणजे महासागर. ठीक आहे. आता इथे बघा, समुद्राचं प्रमाण, जमीन आणि हे हवा बघा, ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. आता पृथ्वीवरती पाणी जे आहे ते कशाकशामध्ये आहे, कशा कशा प्रकारे आहे, कशा कशा रूपात आहेत, तर ते आहेत ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीच्या आतसुद्धा पाणी आहे, आईस बर्फ हे सुद्धा पाणी आहे ना, बर्फ वितळलं की काय होतं, पाणी. अँड वॉटर इन दी फॉर्म्स, आणि इतर भूभागात इतर पाणी जमिनीवरती जिथे जिथे आहे ते, ठीक आहे. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, पिण्यासाठी बघा, हे जे हिरवं दिसत आहे ना हे पिण्यासाठी अवेलेबल आहे. आणि इतर जे पाणी तुम्हाला दिसत आहे ते काय आहे, ग्राउंड वॉटर म्हणजे भूगर्भातील पाणी, आईस बर्फ आणि इतर ठिकाणी असलेलं पाणी ते. आणि फक्त पिण्यासाठी बघा केवढं कमी पाणी आहे आपल्याकडे, दिसत आहे ना तुम्हाला. तर
डिस्ट्रीब्यूशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ आकृतीचं नाव व्यवस्थित बघून ठेवा. डिस्ट्रीब्यूशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरील पाण्याचे वितरण. डिस्ट्रीब्यूशन करणे म्हणजे वितरण करणे. तर पृथ्वीवरील पाण्याचे हे वितरण जे आहे, एक आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये समुद्र आणि महासागर आहेत. त्यानंतर पृथ्वीवर जे पाणी आहे ते भूगर्भ आईस आणि इतर पाणी आहे ते इतर ठिकाणी. त्यानंतर वॉटर अवेलेबल ड्रिंकिंग इथे दिलेलं आहे. ठीक आहे, तर आकृती दिली तुम्हाला आणि नावं लिहा सांगितलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर हे चार्ट तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता खाली इन नेचर वॉटर ऑकर इन थ्री स्टेट्स. वॉटर डज नॉट हॅव कलर टेस्ट ऑर ऑर्डर. आता बघा, इन नेचर म्हणजेच सर निसर्गामध्ये वॉटर ऑकर्स इन थ्री स्टेट्स. तर हे तीन अवस्थांमध्ये आपल्याला पाणी भेटतं. ठीक आहे, पाणी आपल्याला तीन अवस्थांमध्ये भेटतं. मेनी वॉटर डज नॉट हॅव कलर. पाण्याला रंग असतो का? नाही. टेस्ट चव असते का त्याला? नाही. और ऑर्डर म्हणजे वास. पाण्याला वास असतो का? नाही. तुम्ही काय मिक्स केलं त्याच्यामध्ये तर वास येईल. जर नैसर्गिकरित्या पाणी जे असतं त्याला चवही नसतो, रंगही नसतो आणि वासही नसतो. ठीक आहे, तर मेनी सबस्टेन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर. कितीतरी घटक आहेत जे खूपच सोप्या पद्धतीने पाण्याशी मिसळतात, पाण्यामध्ये विरघळतात. डिझॉल्व होणे म्हणजे विरघळणे. जागाच नाही लिहायला. विरघळणे, मेल्ट होणे, विरघळणे, डिझॉल्व इन वॉटर. देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणूनच पाण्याला काय म्हणतात? वैश्विक विद्रावक. कारण की कोणतंही घटक सबस्टेन्स त्याच्यामध्ये इझिली मिक्स होतं. सॉल्व्हंट म्हणजे काय? विद्रावक. द ब्लड ऑफ एनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. द ब्लड ऑफ एनिमल्स म्हणजे प्राण्यांमध्ये जे रक्त असतं त्याच्यामध्ये आणि अ सॅप ऑफ इन अ सॅप इन प्लांट्स. सॅप म्हणजे रसद्रव्य. झाडाची जी रसद्रव्य असतात त्याच्यामध्ये कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं, सर्वाधिक प्रमाणामध्ये पाणी असतं. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर. कोणतंही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. वॉटर इज लाईफ असं का म्हणतात? तर ते तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉटर अवेलेबल ऑन अर्थ सीज ओशियन्स 97%. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग फ्रेश वॉटर. हे सगळं मी तुम्हाला जेव्हा प्रश्नांची उत्तरं देईन त्यावेळी मी तुम्हाला ते उत्तरं देईन. ओके, नवीन आहात तुम्ही, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा. आणि मोफत आहे माझं शिक्षण तर प्लीज फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. वी कॅनॉट यूज ऑल दी वॉटर ऑन अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. आता पृथ्वीवरती जेवढं पाणी आहे त्याचा आपण उपयोग करू शकत नाही. का नाही करू शकत सांगा बघू? कारण की सी वॉटर इज सॉल्टी. समुद्राचं जे पाणी आहे ते कसं असतं? खारं असतं. तर खारं पाणी आपण वापरतो का स्वयंपाक वगैरे करायला? नाही वापरत. पिण्यासाठी वापरतो का आपण?
तर नाही वापरत. जरी पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये समुद्र असला तरी सुद्धा त्याचा वापर आपण करू शकत नाही. सम वॉटर इज इन दी फ्रोझन स्टेट. तर पृथ्वीवर जे काही पाणी आहे ते फ्रोझन, फ्रोझन म्हणजे काय झालेलं आहे, ते गोठलेलं आहे, कळलं ना. तर काही ठिकाणी जे आहे ते पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे, घट्ट झालेलं आहे ते. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. खूप कमी प्रमाणामध्ये, स्मॉल क्वांटिटी म्हणजे स्मॉल म्हणजे कमी, क्वांटिटी म्हणजे प्रमाणामध्ये, ऑफ वॉटर कशाचं, तर पाण्याचं, इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, पिण्यासाठी आपल्या पृथ्वीवरती उपलब्ध आहे. खूप कमी प्रमाणात पाणी आपल्या पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध आहे. येट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. तरीसुद्धा ते पृथ्वीवरती राहणाऱ्या सगळ्या सजीवांसाठी पाणी ते पुरेसं आहे, ठीक आहे. आणि जर का अशाच प्रकारे संख्या वाढत गेली तर मग खूप अवघड होणार, आपल्याला प्यायला पाणीसुद्धा मिळणार नाही. आता फाइंड आउट इन व्हॉट वेज इज द वॉटर इन सीज अँड ओशियन्स युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. आणि कोणत्या 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 प्रकारे समुद्राचं पाणी आपल्यासाठी उपयोगी आहे, जरी ते खारं असलं तरीसुद्धा समुद्राचं पाणी, महासागराचं पाणी आपल्याला कशासाठी उपयोगी आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. फॉर विच पर्पज इज वॉटर बीइंग यूज्ड, कशा कशासाठी पाण्याचा वापर इकडे आपल्याला दिसत आहे. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. इतर लिव्हिंग थिंग्स जे आहेत ना, माणसाला सोडून पृथ्वीवरती जे इतर लिव्हिंग थिंग्स आहेत, ती लोक पाण्याचा वापर माणसासारखंच करतात का? आपण जसं पाण्याचा वापर करतो तशाच प्रकारे करतात का? माकडांना कधी कपडे धुताना बघितले का तुम्ही? भांडी घासताना, स्वयंपाक करताना बघितलंय का तुम्ही? हत्तीला बघितलंय का तुम्ही? वाघाला बघितलंय का तुम्ही? सिंहाला बघितलंय का तुम्ही? नाही. फक्त माणूसच सगळ्यात जास्त पाण्याचा वापर करतो, हो की नाही? त्याचे चोचले खूप जास्त असतात. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. माणसं जी आहेत ना ती खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपयोग करतात. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू दी वॉटर सायकल. तर वी हॅव लर्न, आपण शिकलो आहोत दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू दी वॉटर सायकल. आता पृथ्वीवर ते पाणी कसं येतं आपल्याला, वॉटर सायकल आहे ना त्याचं, शिकलोय ना आपण पाचवीमध्ये वॉटर सायकल काय असतं ते, की विसरलात तुम्ही लोक काय असतं ते वॉटर सायकल. द वॉटर वेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशियन्स इन दी मेन सो, हां हे इम्पॉर्टंट आहे, अधोरेखित करा. द वॉटर वेपर, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. दी वॉटर वेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशियन्स, कशामधून पाण्याची वाफ होते, समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यापासून पाण्याची वाफ होते. कशामुळे वाफ होते पाण्याची? सूर्याच्या किरणांच्यामुळे जी उष्णता असते त्या उष्णतेमुळे समुद्राचं पाणी गरम होतं, ते पाणी तापतं आणि मग ते पाणी कुठे जातं? वर जातं, आभाळामध्ये. ओके, तर ओशियन इज मेन सोर्स ऑफ वॉटर इन दी वॉटर सायकल. हा प्रश्न 100% विचारला जातो परीक्षेमध्ये. वॉटर सायकलचा मेन सोर्स काय आहे? तर तो आहे समुद्र, ठीक आहे. इट गेट्स कन्वर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन अर्थ. तर हे जे पाण्याचं जे पाण्याची जी वाफ होते ती वाफ वर जाते आणि मग ते पावसात त्याचं रूपांतर होतं, ढग बनतं आणि मग त्याच्यामधून परत पाणी जमिनीवरती येतं, ठीक आहे. तर परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते वॉटर सायकल. आता इथे बघा, इथे आहे सूर्य, ओके. मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र आहे तर त्याची जी किरणे असतात सूर्याची समुद्रामध्ये पडतात, जमिनीवर पडतातच, पण समुद्रामध्ये जेव्हा सूर्याची किरणे पडतात त्यामुळे समुद्राचं जे पाणी आहे ते पाणी गरम होतं,
गरम होऊन मग पाण्याची वाफ होऊन ती वर जाते. वर गेल्यानंतर ते आभाळामध्ये जाऊन त्याचं काय बनतात, ढग बनतात. ठीक आहे. मग ह्या ढगांपासून पाणी भेटते आपल्याला, पावसाचं जमिनीवरती येते ना पाणी पावसाच्या रूपात रेन येतं आणि ते परत समुद्रामध्ये जमा होतं. परत समुद्र तापतो, परत सूर्याची किरणे समुद्रावरती येतात, समुद्र तापतो. तापल्यानंतर मग उन्हाळ्यानंतरच पावसाळा काय येतो हे कारण आहे त्याचं. उन्हाळ्यामध्ये सूर्याची किरणे खूप जास्त असतात त्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ खूप जास्त प्रमाणात होते, ती वर जाते, त्याचं ढगात रूपांतर होतं, क्लाउड्स बनतात त्याचे आणि मग ते परत पाण्याच्या रूपात खाली येतात. मग परत सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, ते परत वर जाते, ढगा होतात आणि ढगामधून परत पाणी होतं. हे काय झालं, सगळं वॉटर सायकल झालं. काय झालं हे, वॉटर सायकल. सूर्याची किरणे आली, पाण्याला तापवली, पाण्यातून वर ढगात गेली, ढगातून ती परत जमिनीवर आली. हे काय झालं, सगळं सायकल झालं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल काय आहे ते वॉटर सायकल. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. आता पाणी आपल्याला कुठून मिळतं, नैसर्गिक साधनांमधून आपल्याला पाणी भेटतं. ठीक आहे. जसं स्ट्रीम हे अधोरेखित करा, सच एज स्ट्रीम, रिवर्स, पॉन्ड, स्प्रिंग्स अँड लेक्स. स्ट्रीम्स म्हणजे काय, स्ट्रीम्स म्हणजे ओढे. कुठे लिहायचं रे बाबा हे, स्ट्रीम्स म्हणजे काय, ओढे. रिवर्स म्हणजे नदी, ते तर माहिती आहे तुम्हाला. पॉन्ड्स म्हणजे छोट्या छोट्या तळी असतात ना, तळी ते. आणि स्प्रिंग्स म्हणजे झरे, झरे म्हणजे स्प्रिंग्स. ठीक आहे. अँड लेक्स, लेक्स म्हणजे काय, लेक्स म्हणजे सरोवरे, सरोवरे, सरोवर. मॅन ऑल्सो डिग्स. डिग करणे म्हणजे खोदणे. ओके. वेल्स, वेल्स म्हणजे काय, विहिरी. तर माणसाने विहिरी अँड बोरवेल्स, बोरवेल्स खणून टू लिफ्ट ग्राउंड वॉटर काय केलं आहे, जमिनीतलं पाणी सुद्धा वर आणलेलं आहे. अपार्ट फ्रॉम दिस, मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साइजेस ऑफ रिवर्स. आणि त्या व्यतिरिक्त माणसाने बांधलेली आहेत काय, बंड्स. बंड्स म्हणजे बंधारे, नद्यांवरती काय उभे केलेत, बंधारे. अँड डॅम्स, डॅम्स म्हणजे ते धरणं असतात ना, ते धरण इथेच इथे खाली, ऑफ व्हेरियस साइजेस ऑफ रिवर्स. तर ज्या प्रकारे नदींचा आकार असतो त्याप्रकारे तिथे बंधारे आणि धरणे बांधली गेलेली आहेत. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अँड इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. आता ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर, आता माणूस हा पाणी सांभाळून वापर करत नाही. अनकंट्रोल्ड म्हणजे तो खूप जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करत आहे. कोण, मानव. अनकंट्रोल्ड म्हणजे त्याला म्हणतात ज्याला काहीही बंधन नाही असा अनिर्बंध. ड्यू टू दी अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर, खूप अनिर्बंध प्रकारे पाण्याचा वापर करत असल्यामुळे, फॉर एन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. इन्क्रीज म्हणजे जास्त होणे. काय, तर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे, लोकसंख्येची वाढ मोठ्या प्रमाणात होत चालली आहे.
इंडस्ट्री अँड फार्मिंग. इंडस्ट्री म्हणजे कारखाने खूप जास्त प्रमाणात होत आहेत. फार्मिंग शेती जास्त प्रमाणात होत आहे. इट इज नाव इज शॉर्ट सप्लाय. त्यामुळे काय होत चाललं आहे, पाणी आपल्याला कमी पडत चाललेलं आहे. वॉटर स्कॉर्सिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. स्कॉर्सिटीचा अर्थ असतो कमतरता. तर पाण्याची कमतरता आता हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हॅज बिकम सिरियस प्रॉब्लेम. ओके, ऑलवेज रिमेंबर, यूज वॉटर स्पेरिंगली. पाण्याचा वापर काटकसरीने करा. ओके, स्पेरिंगली म्हणजे सांभाळून, काटकसरीने करा. ब्लॉक वॉटर, लेट इट परकोलेट. पाणी अडवा, पाणी जिरवा. परकोलेट करणे म्हणजे जिरवणे, जमिनीत पाणी जिरवा. ठीक आहे, असं. स्टोर वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. रियूज वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. पाण्याचा परत वापर करा शक्य असेल तिकडे. जसं म्हणजे काही ठिकाणी मी असं आपण ऐकलेलं आहे की लोक काय करतात, जे असं बंगल्यामध्ये वगैरे राहतात, चाळीमध्ये वगैरे राहतात, त्या लोकांनी काय केलेलं आहे, ते पाण्याचं जे ड्रेनेज आहे, भांडी बिंडी घातलेलं पाणी, त्यांच्या बागेत वगैरे ते लोक सोडून देतात. म्हणजे ते पाणी काय होत नाही, वाया जात नाही. कपडे धुवून उरलेलं पाणी लोक काय करतात, नळ चालूच ठेवतात आणि बदाबदा ते पाणी बादली भरून वाहत असतं आणि लोक कपडे धुवत बसलेले असतात. दात घासताना बेसिनचं नळ चालूच ठेवतात. तर हे सगळं करायचं बंद केलं पाहिजे आपल्याला आणि पाण्याचा परत वापर केला पाहिजे. कपडे धुतलेलं पाणी बादलीमध्ये साठवून ठेव, त्याला मोरी धुण्यासाठी, बाहेरचं अंगण धुण्यासाठी, टॉयलेट धुण्यासाठी त्याचा परत आपण वापर करू शकतो. रियूज ऑफ वॉटर. ठीक आहे, रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. आणि लक्षात ठेवा की साठवलेलं पाणी हे कधीच शिळे होत नाही. स्टेल होणे म्हणजे शिळे होणे. आता कितीतरी लोक एवढं विचित्र वागतात ना, रोजच्या रोज टाकी मडक्यांमधलं पाणी ते लोक मोरीत ओतून टाकतात आणि आज ताजं पाणी भरायचं म्हणून ते ताजं पाणी भरतात. कोणी सांगितलं या लोकांना की पाणी शिळं होतं आणि ताजी, 8 दिवस पाणी नाही आलं तर मग कसं ते पाणी सोन्यासारखं एक एक थेंब सांभाळून वापरतील, हो की नाही? करतात ना असं लोक. तुमच्या घरी पण करत असेल तर सांगा त्यांना असं करू नका म्हणून. ठीक आहे, तर आता पुढे आहे लँड, जमीन. धडा खूप मोठा आहे त्यामुळे मी हे भाग 2 मध्ये लँड शिकवायला सुरुवात करते. तोपर्यंत तुम्ही भाग 1 जो आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या, धडे वाचा. ठीक आहे, आणि मग अभ्यास करा. ओके, काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये काही शंका नसेल तर एक थँक्स तर लिहू शकता, हो की नाही? चला मग भेटूया लवकरच भाग 2 मध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि बाय बाय.